मागच्या तासाला आपण सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण अभ्यासले. त्यामध्ये सूक्ष्मजीवांचे 5 गट तयार झाले होते. त्यातील पहिला गट जीवाणू. तर जीवाणू या गटातील लक्षणे आज आपण पाहूया. जीवाणूचा आकार 1 मायक्रोमीटर ते 10 मायक्रोमीटर एवढा असतो व जीवाणू हे एक पेशी असतात व जीवाणूच्या पेशी ह्या स्वतंत्र सजीव म्हणून जगतात आणि काही वेळा बरेच जीवाणू एकत्र येऊन वसाहती तयार करतात. जीवाणूच्या पेशी ह्या आदिकेंद्रकी असतात. त्यामध्ये केंद्रक व इतर पटलयुक्त अंगके नसतात. पेशीभित्तिका असते. जीवाणूचे प्रजनन हे द्विखंडीभवन पद्धतीने होते. म्हणजेच एका पेशीपासून 2 पेशी तयार होतात. अनुकूल परिस्थितीत जीवाणू जलद गतीने वाढतात. 20 मिनिटांमध्ये त्यांची संख्या दुप्पट होते. यामध्ये सर्व जीवाणूंचा समावेश होतो. जीवाणू हे वेगवेगळ्या आकाराचे असतात. ज्याच्यामध्ये गोलाकार, दंडाकार, स्वल्पविरामाकृती, सर्पिलाकार आकाराचे जीवाणू असतात. तर आज आपण जीवाणूंविषयी माहिती पाहिली. पुढच्या तासाला आपण आदिजीव गटातील सजीवांची लक्षणे पाहूया.